स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, आता आमचं नाशिक स्मार्ट दिशेने वळू लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आता आमची गोदामाई मोकळा श्वास घेणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून गोदामाईचा प्रश्न काही सुटत नव्हता. या गोदामाईला गाळ, माती, दगड आदींनी हा गोदापात्र आपल्याला सर्वांनाच अस्वच्छतेकडे पसरल्याचं दिसत होतं. मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यानं वारंवार नागरिक याबाबत स्वच्छतेची मागणीही करीत होते. अखेर गुरुवारी या कामाला मनपा प्रशासनानं मुहूर्त लावला आणि या मुहूर्त लागल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलं. दक्षिण गंगा म्हणून प्रसिद्ध असलेली गोदावरी नदी परिसरात वर्षभर पर्यटक व भाविक यांची गर्दी पाहायला मिळते. या ठिकाणी मनपानं स्वच्छता राखणं क्रमप्राप्त असताना मनपा कायम याकडे कानाडोळा करत असल्याचं समोर आलंय. पावसाळा संपून काही महिन्यांचा कालावधी उलटला असूनही गोदापात्रात साचलेला गाळ, माती व दगड आहे या स्थितीत पडूनच होते. यामुळे सद्य परिस्थितीत गोदापात्र स्वच्छतेची मागणी नागरिकांकडून केली जात होती. या कामाला मनपा प्रशासनानं मुहूर्त लावल्यानं या कामाला सुरुवात करण्यात आली. मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचे 25 कर्मचारी व बांधकाम विभागाचे जवळपास 15 कर्मचारी यांच्यासह 3 JCB आणि 3 ट्रॅक्टर मिळून गोदा घाटावरील म्हसोबा महाराज पटांगण येथील गोदापात्रातील साचलेला गाळ साफ करण्याचे काम सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी म्हसोबा महाराज पटांगण व गौरी पटांगण जवळील नदी पात्र स्वच्छ करण्यात आले. यावेळी सुमारे 5 ट्रॅक्टर गाळ, दगड व अन्य कचरा काढण्यात आल्याची माहिती विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्याकडून कळते. आता आमची गोदामाई मनपाने राबवलेल्या मोहिमेमुळे मोकळा श्वास घेणार आहे आणि आमची गोदामाई जर स्वच्छ आणि सुंदर दिसली तर आमचं नाशिकही अर्थात स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक होणार हे निश्चित. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.